काय झालं? ताण आलाय? नाही दादा, ताण कसला, विचार करतोय तो राजियांचाच. दादा, आपल्या दोघांची निम्मी उमर उलटली. किती गुलामी पाहिली, किती कष्ट भोगले, पण हा कोवळा पोरगा आयुष्यात आला आणि अवघ्या मावळाचं नशीबच पालटून गेलं. नाही खरंय, आपण शिवबाराजांना भेटायला गेलो तेव्हा काय उमर असेल त्यांची, जेमतेम मिसळून फुटलेलं. पण समज आणि उमज किती थोर, भल्या भल्यानं माग सारील असा वकू. खरच कधी कधी वाटतं हा पुरुष साधा नव्हे. हे शिवाजी राजे या मावळ प्रांताचे फक्त धनी नाहीत, भाग्यविधाते आहेत. तेच जगले पाहिजेत दादा, तेच जगले पाहिजेत. बिगाडासमोर पसरलेली छावणी पाहिली, या सिद्धी नावाच्या अजगराच्या विळख्यातून आपण कसे बाहेर पडणार आहोत समजत नाहीये. तुमच्या ताकदीवर. बाजी, लहानपणी जबरी वसुला करता रहाळात हशम शिरले होते, तेव्हा तुम्ही एकट्यानं 10 हशम गर्दीस मिळवले होते, आठवतंय? मला माईनं धाडलं तवर तुमचा अवतार बघून ये लडका शैतान है असं म्हणत सगळे हशम पळाले होते. आठवत आहे ना? होय. तो लडका आता मोठा झालाय. बाजी, तुम्ही बांधल सेनेचे हनुमंत आहात आणि माझी खात्री आहे यातून राजांना तुम्हीच बाहेर काढाल. दादा, खात्री आहे माझी. दादा, माझ्या संगती कायम असेच उभे राहा.